विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाराष्ट्रात 21 मे रोजी निवडणूक होत आहे. त्यात भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. त्यातील एक जागा रिपब्लिकन पक्षाला भाजपने द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक चुरशीची बनली आहे. पाहूयात आठवले नक्की काय म्हणत आहेत. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने तशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. तर आता ज्या 9 जागा आहे त्या 9 जागांमध्ये जवळजवळ 4 जागा या बीजेपीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं बीजेपीच्या माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे की ज्या तुम्हाला 4 जागा मिळणार आहे त्याच्यामधली एक जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ते द्यावी आणि एक सामाजिक समतोल जो आहे हा साधण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीची त्यांच्याकडे आपली मागणी आहे. मी त्यांच्याशी दोन बोलणार आहे. त्याचबरोबर एक पत्रही ईमेलवर माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील याला पाठवणार आहोत. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला जर एक जागा दिली तर एक आमच्या दलित समाजाला आंबेडकरी समाजाला ताकद देण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.